पहिली बातमी आहे बाल कलाकार प्रफुल्ल भालेराव याच्या मृत्यूबाबतची. आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण सिनेमात त्याची भूमिका होती. तसंच झी मराठीवरच्या कुंकू मालिका तसंच तू माझा सांगात या मालिकेतूनही प्रफुल्लनं भूमिका केल्या होत्या. पहाटे रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. मालाडजवळ त्याचा रेल्वे अपघात झाला आहे. मात्र हा नेमका अपघात कसा झाला याबाबतची माहिती अजून पुढे आलेली नाही आहे. झी मराठीवरच्या कुंकू या मालिकेतही त्यानं भूमिका केली होती. तर नुकताच त्याचा बारायण हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. तू माझा सांगाती या मालिकेतही त्यानं काम केलं आहे. बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. नुकताच त्याचा बारायण हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. आपल्यासोबत बारायणच्या निर्मात्या दैवता पाटील आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भातली त्यांच्याकडे काही माहिती आहे का जाणून घेऊयात. दैवताजी स्वागत. आपलं सगळ्यात आधी आम्हाला सांगा की प्रफुल्लचा नुकताच सिनेमा प्रदर्शित झालाय, कसा होता तो, त्याच्याबाबतची काही आठवण तुमच्याकडे? ऍक्च्युली प्रफुल जो आहे तो खूपच सिन्सिअर होता. आणि म्हणजे आय डोंट नो, इट इज व्हेरी शॉकिंग की सकाळी सकाळी हे कळलं. त्यांनी कधीच म्हणजे ही वॉज वन ऑफ कसलेला होता तो. मला आठवलेली एक कॉम्प्लिमेंट अशी आहे की कॅमेरामॅन जे होते आमचे मर्जी पगडीवाला, ते म्हणाले की हा कॅमेरासाठीच बनलेला आर्टिस्ट आहे. सो म्हणजे इतका तो त्याला माहिती होतं नेमकं की कुठे कॅमेरा आहे, कसं आपण काय प्रोफाईल दिली पाहिजे. सो दॅट इज लाईक रिअली व्हेरी शॉकिंग. सकाळी कळलं आम्हाला. वी विल डेफिनेटली मिस हिम. बारायण मधल्या त्याच्या भूमिकेविषयी काय सांगाल? तो खऱ्या लाईफ मध्ये जसा होता ना, बारायणची भूमिका पण तशीच होती त्याची. म्हणजे बारायण मध्ये पण तो असा एकदम अभ्यासू सिन्सिअर असा विद्यार्थी होता, जो त्याचं म्हणजे मित्र त्याला कॅल्सी म्हणतील, जो कॅल्क्युलेशन मॅथ्स वगैरे मध्ये अचूक आहे. आणि रिअल लाईफ मध्ये पण तो तसाच होता, म्हणजे अभ्यासू आणि भूमिकेबद्दल अभ्यास करणारा आणि जे काही तुम्ही डिटेल्स वगैरे नोटीस करून काम करणारा. एक मोठा अभिनेता, एक कझार अभिनेता आज आपण गमावलाय असं म्हणावं लागेल दैवताचे. खरंय म्हणजे त्याला खूप ब्राईट फ्युचर होतं खरं तर. म्हणजे इतक्या कमी वयामध्ये त्यांनी त्याचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आणि एक मेच्युअर होता, म्हणजे तो वयाच्या मानाने खूपच मेच्युअर अभिनेता होता. दैवताजी धन्यवाद आमच्याशी बोललात आणि प्रफुल्ल बाबतची आठवण आम्हाला सांगितली त्याबद्दल. तर बारायण या चित्रपटाच्या निर्मात्या दैवता पाटील आपल्या सोबत होत्या. प्रफुल्ल एक कसदार अभिनेता होता अशी आठवण त्यांनी त्याच्याबाबतची सांगितली. त्याच्या भूमिकेचा अभ्यास तो नेहमी करायचा आणि त्यानंतर भूमिका त्याच्याकडनं ती अगदी कसदार पद्धतीनं सादर केली जायची. आज पहाटे रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. बारायण चित्रपटात त्यानं भूमिका साकारली. नुकताच चित्रपट प्रदर्शित झालाय, पाहूया त्यातली त्याची एक झलक. अभिनेता सुनील बर्वे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण प्रफुल्लबाबतची आठवण जाणून घेऊयात. सुनील, प्रफुल्लबाबतची एखादी आठवण जी 24 तासकडे शेअर करणार? काय आठवण म्हणजे मला खरं तर आता इतका धक्का बसलाय हे मला आता जेव्हा बातमी कळली. मी सविस्तर बातमी ऐकण्याच्या सुद्धा मनस्थितीत राहिलो नाही, इतकं मला धक्का बसलाय त्या मुलाचा. कारण इतका ऍक्टिव्ह असा पोरगा होता, खूप अँबिशियस होता. त्याला खूप कामं करायची होती लहानपणापासूनच, त्याला नाटकाविषयी आणखीन एकूणच सिरीयलमध्ये काम करण्याविषयी ऍक्टिंगविषयी त्याला इतकं पॅशन होती त्या पोराला. आणि त्याच्या भावालाही घेऊन यायचा तो, खूप लहान होता तेव्हा तो. अर्थातच माझ्या एकदा नाटकाला आला होता साहित्य संघात, तेव्हा तिकडचं त्या सभागृहाचं नाव भालेराव सभागृह आहे. मी त्याला खूप त्याच्यावरून छळायचो की अरे तुला काय साहित्य संघात तू नाटक वगैरे येतोस, तुला काय तिकीट काढण्याची गरज नाही, तू नाव सांगितलंस तरी तुला आत्मधे सोडतील. आणि तो तिच्या नाही दादा करायचा. तर मला इतकं जसं काय म्हणतात त्याला की त्या आठवणींनी मी इतकं हेलावून गेलो खरं तर, की मला असं खरं तर प्रतिक्रिया म्हणजे मी काय देऊ असं मला कळत नाही. इतका लहान मुलगा तो,
त्याच्या आई वडिलांप्रती मला इतकं काय म्हणतात तर माझ्या भावना सगळ्या त्यांच्या प्रती आहेत. असं मला फक्त मी सांगू इच्छितो की मी त्यांच्या बरोबर आहे या दुःखात. त्यांनी कसं म्हणजे या दुःखातून त्यांनी सावरावं आणि काय काय हे अफारच आकस्मिक आहे, फार विचित्र आहे काहीतरी. सुनील, तुम्ही ही आठवण प्रफुल्लबाबतची सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खरं तर खरंच आकस्मिक निधन म्हणावं लागेल प्रफुल्ल भालेरावचं. आपल्यासोबत प्रफुल्लसोबत काम केलेल्या मृणमयी देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून आपण प्रफुल्लबाबतची आठवण जाणून घेत. मृणमयी, तुम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे, लहान होता प्रफुल्ल तेव्हा, काय नेमकी तेव्हाची त्याची आठवण सांगता येईल? खर तर प्रतिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया काय देणार. मला शॉक होता, सकाळी मेसेज आला आणि अर्थातच लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली की हे खरं आहे का हे खरं आहे का. कारण आम्ही मला इतकं वाटत होतं की व्हॉट्सअपवरती जे हल्ली फालतू काही फिरतं की त्याच्यातला एक प्रकार असू दे, ही पहिली प्रार्थना होती. पण काहीच कळायला मार्ग नाही आहे की आणि अजूनही ते कसं नक्की झालं. आणि प्रफुल्ल म्हणजे मी माझी त्याच्याबरोबरची शेवटची आठवण तो खूप लहान असतानाची आहे. म्हणजे गण्या आणि जानकी तीन चार वर्ष जे काही आम्ही सेटवरती घालवलेली आहेत त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास घेण्यापासून सगळ्या गोष्टी सेटवरती आम्ही केलेल्या आहेत. एवढा तो लहान होता आणि आत्ता सुद्धा व्हॉट्सअप पाठवायचा, त्याचे नवीन प्रोजेक्ट असतील तर तो सतत काही ना काहीतरी अपडेट देत राहायचा. आणि हे खूप भीषण आहे. म्हणजे जर का ट्रेनमुळे किंवा व्यवस्थेमुळे असे जर का जीव जाणार असतील तर सुन्न होणाऱ्यातलं आहे. मी काय सांगणार, फॅमिली होती आमची, कुंकूची अजूनही फॅमिली आहे, तो फॅमिलीचा लॉस आहे. तो मला त्या पलीकडे सुचत नाही आहे काही बोलायला. पण त्याच्यापेक्षा त्याच्या आई वडिलांना म्हणजे मला की इतक्या लहान वयामध्ये मुलगा गमावणं आणि इतका टॅलेंटेड होता, इतका गुणी पोरगा होता तो, माहिती नाही जाता काय. मृण्मयी, सेटवरची प्रफुल्लबाबतची एखादी आठवण. सेटवरची आठवण म्हणजे आम्ही ज्याला काय सांगू आता, इतक्या आठवणी आहेत. कारण माझा पहिला सीन कुंकू मधला आम्ही एकमेकांनी बरोबर केला होता. तो पाण्यामधून त्याला पहिल्याच दिवशी चिखलाच्या पाण्यामध्ये उडी मारायला लागली होती, वैतागला होता तो, दगड मारत असतो आणि मग नंतर काहीतरी चिडचिड होते, भांडणं होतात. आणि तो लिटरली लहान भावासारखा होता, खोड्या करायचा पण गुणी होता. त्याला त्रास द्यायला आम्ही सगळ्यांसमोर पाठवायचो की जा त्याला जाऊन हे बोलून ये, जा सुहास मावशीचं काहीतरी लपवून ठेव, जा असं कर. आणि फारच गुणी मुलगा होता. परीक्षेच्या काळामध्ये तीन संपला की सगळेजण रागवायचो, अभ्यास कुठवर आलाय, मग कोणीतरी एक भूगोलाचा अभ्यास घेत बसलाय, कोणीतरी हिस्ट्री करून घेत आहे, असा सगळा दंगा असायचा. पण वन टेक आर्टिस्ट होता आणि सुरुवातीला त्याला वेळ लागला आणि त्याच्यानंतर तो जो सुटला होता तो खरंच सगळ्यांच्या घरातला काहीच बनला होता. तो खूपच मोठा लॉस आहे. म्हणजे माझा ऑनस्क्रीन पहिला भाऊ. मृण्मयी, खरं तर तुमच्या सगळ्यांच्या ज्या आठवणी आम्ही ऐकतोय ते ऐकताना असं जाणवतंय की मोठा कलाकार आज आपण गमावलेला आहे आणि तोही इतक्या लहान वयात. पुरतं जगही पाहिलेलं नसताना प्रफुल्ल आज आपल्या सगळ्यातनं निघून गेलेला आहे. मृण्मयी, धन्यवाद आमच्याकडे प्रफुल्लविषयीच्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल. प्रफुल्ल भालेराव याचं पहाटे मालाडजवळ रेल्वे अपघातात निधन झालं. नेमका हा अपघात कसा झाला ते अजून तरी कळू शकलेलं नाहीये. मालाडजवळ रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.